काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या एकजुटीनं मिळवलेल्या यशाचा मनस्वी आनंद झाला असून कोल्हापूर दक्षिणचा खुंटलेला विकास मार्गी लावत रोजगार निर्मितीसाठी ऋतुराज पाटील यांच्यासोबत कार्यरत राहू अशी ग्वाही आमदार सतेज पाटील यांनी दिली आहे निकालानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे दक्षिण विधानसभेच्या हाय व्होल्टेज लढतीत काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार ऋतुराज पाटील यांनी दणदणीत विजय मिळवला या विजयानंतर आमदार सतेज पाटील यांनी जिल्ह्यातील काँग्रेस राष्ट्रवादीच्या विजयाबद्दल मनस्वी आनंद होत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे दक्षिण मतदारसंघात जास्तीत जास्त रोजगार निर्माण करण्याचं आमचं ध्येय असून आम्ही सर्वजण हे ध्येय पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं जास्तीत जास्त रोजगार कसा उपलब्ध करून देता येईल हे मिशन दक्षिणचं ध्येय आणि निश्चितपणे ऋतुराजच्या माध्यमातून हे ध्येय गाठण्यासाठी आम्ही सगळी मंडळी आम्ही असो आमचे कार्यकर्ते असतील आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू या दक्षिण मतदारसंघाचा मागच्या पाच वर्षात खुंटलेला विकास पुन्हा तो विकसित करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहणार जनमानसात भाजपबद्दलचा संताप या निकालातून स्पष्ट झाला असून अडचणीच्या काळात काँग्रेससोबत राहिलेल्यांना ताकद देण्याचं काम करणार असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं जनमतामध्ये भाजप आहे का नाही हे आता मताद्वारे स्पष्ट झालेलं आहे आणि म्हणून मला वाटतंय पक्ष अडचणीच्या काळामध्ये जे आमच्याबरोबर आज राहिले त्यांना मोठं करणं हे जिल्हाध्यक्ष म्हणून माझं ध्येय असणार आहे